6 सप्टेंबर रोजी शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा शासन निर्णय त्वरित रद्द करा अशी मागणी करत हिंगोलीत सुशिक्षित युवक तरुणांनी रस्त्यावर उतरून सदरील शासन जीआर रद्द करावा यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. रोजी जो कंत्राटी पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा काढलेला आहे त्या विरोधात आज आम्ही विद्यार्थी बेरोजगार विद्यार्थी कृती समितीने हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे काढण्यात आलेला आहे. कारण एक विचार करा, या आमदार खासदाराला एक 250 रुपयाचा पूर्ण 250 रुपयाचा रिचार्ज मध्ये पूर्ण महिना चालतो आणि 18,000 रुपये यांना शासन तो भत्ता देते आणि आमच्या विद्यार्थ्याला अजित पवार स्टेटमेंट देतात त्याच्या पगारामध्ये तीन कंत्राटदार काम करतील. हे पूर्णपणे शासनाचा जीआर जो आहे खाजगीकरणाचा तो चुकीचा आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज आमची बेरोजगार समितीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे. शासनाने जो जीआर पारित केलेला आहे त्या जीआरच्या विरोधात आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आज हा जो आमचा आक्रोश मोर्चा आहे तो मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला आहे आणि या माध्यमातून आम्हाला सरकारला एवढं दाखवून द्यायचं आहे की जशी आपण इतर संघटनांची किंवा आरक्षणाची ताकद पाहिली तशीच ताकद आमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणामध्ये आहे आणि ही तरुणाची ताकद आपणा सर्वांना माहीत असताना आपण हा जीआर काढण्याचा महामूर्ख निर्णय घेतलात कसा? आपले महाराष्ट्राचे अभ्यासू व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलं की एक सरकारी कर्मचारी आम्ही जर कॉन्ट्रॅक्ट भरती केली तर एका सरकारी कर्मचाऱ्याच्या बदल्यात आम्ही तीन इतर अधिकाऱ्यांना पेन्शन देऊ शकतो. परंतु मी दादांना एवढंच सांगू इच्छितो की दादा, तुमच्या घरातला कोणी सरकारी नोकरीची तयारी करत नाही त्यामुळे आपण हे करताय, परंतु आमच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करावा आणि मग ठरवावं. आणि आम्ही राज्य शासनाला यातून एकच दाखवून देऊ इच्छितो की आपण आपल्याला जर उपोषण हा केवळ एकच मार्ग जर आपल्याला यातून उपाय म्हणून दाखवायचा असेल तर या नंतरचा आमचा लढा हा उपोषणाचा असेल त्यालाही महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पुढे आम्ही पाहणार नाही हेच आम्ही राज्य शासनाला यातून इशारा देऊ इच्छितो. रोजीचा काढलेला जो खासगीकरणासंदर्भातचा जीआर आहे हा जीआर आता अत्यंत विद्यार्थ्यांवर आणि सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारा जीआर आहे. या जीआरमध्ये खासगी पद्धतीने भरती करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील आमदारांना आणि मंत्र्यांच्या नातेवाईकांना सदर खासगीकरणाचं टेंडर देण्यात आलेलं आहे. हे त्यांच्या फायद्यासाठीचा जीआर आहे. या जीआरमध्ये SC ST OBC VJNT SBC अशा आरक्षित जागेवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय करणारा जीआर असून यामुळे अशा पद्धतीनं जर भरती झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त वाढेल आणि सुशिक्षित बेरोजगारांवर असा अन्याय झाल्यास येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळतील आणि महाराष्ट्र पेटला जाईल. त्यामुळे सदरचा जीआर तात्काळ रद्द केला पाहिजे आणि शासकीय सरळ सेवा पद्धतीने जी भरती आहे ती भरती झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर नाही झाल्या तर आदिवासी आपलं जी कृती समिती आहे सुशिक्षित बेरोजगारांची या कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर याचं आंदोलन तीव्र छेडण्यात येईल. आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे आणि त्यांना अशी मागणी केलेली आहे की आपण जो काढलेला जो जीआर आहे तो जीआर तात्काळ रद्द करावा. कारण शोषित पीडित कष्टकरी शेतमजूर शेतकऱ्यांचे अनेक मुलं आपले शेती विकून घर विकून शहरात जाऊन शिक्षण घेतात, परंतु इतक्या कर्ज करून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जर कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा जर पगारावर काम करण्याची भूमिका सरकार घेत असेल तर ती अतिशय शेतकऱ्यावरती शेतमजुरावरती किंवा त्यांच्या लेकरावरती अतिशय त्यांच्यावरती अन्याय करणारी ती सरकारची भूमिका आहे. आणि त्या सरकारच्या भूमिकेचा आज आम्ही कृती समितीवर निषेध करतो आणि सरकारला पुन्हा विनंती करतो की हा जीआर आपण तातडीने रद्द करावा. जो जीआर काढला आहे तो जीआर सरकारने रद्द करावा, कारण की या जीआरमुळे आमच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं. आम्ही रात्रंदिवस अभ्यास करत आहोत आणि सरकारने 1,000 रुपये फीस काढली आहेत. 1,000 रुपये आमच्या सर्वसामान्य जनतेला आम्हाला परवडत नाही. 5 ते 6 दिवस आम्हाला काम करावं लागते तेव्हा 1,000 रुपये फीस आम्हाला येतात आणि आम्हाला ते पैसे भेटतात आणि आम्हाला नंतर आम्ही ते फॉर्म भरू शकतो. आणि सरकारने आम्हाला 3 सेंटर दिले, 3 सेंटरपैकी आम्हाला 4th सेंटर आहे ते पुन्हा 1,000 रुपये द्यायचे, फॉर्म भरायला 1,000 रुपये, पुन्हा जायला 1,000 रुपये, आम्हाला पूर्ण आमचा याच्यातच वेळ जात आहे. आम्ही आज हा मोर्चा काढला हा फक्त आज आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंतच काढला आहे. जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही मंत्रालयात जाऊ आणि मंत्रालयातून आम्ही उड्या मारू जर आमच्या सरकारने ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही. म्हणणं आहे असं आहे की त्यांनी एका जागेसाठी ते
कितीतरी हजार फॉर्म येत आहेत त्या ठिकाणी, त्यांची फीस पण त्यांनी एवढी वाढून ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांनी एवढे पैसे आणावे कुठून? एका विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला 1000 किंवा 900 रुपये लागतात. एससी कॅटेगरी असो किंवा ओपन असो, प्रत्येक विद्यार्थी हा जो विद्यार्थी एमपीएससी किंवा सरसेवा करतो, त्यांचे आई वडील हे गरीब घराण्यातून ते विद्यार्थी आलेले असतात. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आणायचे पैसे कुठून आणि फॉर्म कसे भरायचे? एक एक विद्यार्थी अनेक ठिकाणी फॉर्म भरू इच्छितो, परंतु एवढी फी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची एक कुठे ना कुठेतरी मानसिकताही कमी होत चालली आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तर आम्हाला एवढीच सरकारकडे मान्यता आहे की त्यांनी कंत्राटी पद्धती पूर्णपणे रद्द करावी, तसेच विद्यार्थ्यांची जी फीस आहे त्यांनी ती कमी करावी.